नगरच्या नामांतराचा प्रश्न आता म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ येतोय. पडळकरांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले हे सरकार बदलल्यानंतर आणि नगरचं नाव बदलून जिल्हा देवी नगर करावं अशी मागणी होती, काय अपेक्षा? असं आहे की काँग्रेसच्या विचारामध्ये विकासाचा विचार आहे, त्यामध्ये नामांतर करणं नावं बदलणं हा विषय नाही आहे, त्यामुळं अशा याला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे जरी आता काही नावांच्या बाबतीत चर्चा झाली, औरंगाबादचा विकास कसा करणार, पाणी कसं देणार, याची चर्चा केली पाहिजे. शेवटी उस्मानाबादला सुद्धा शेतीला पाणी कसं देणार याची चर्चा केली पाहिजे. नावं बदलून विकास होत नाही, त्यामुळं आमचा विश्वास विकासावर आहे. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीमध्ये येत आहेत पण अजून मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो झालेला नाही आहे, जवळपास आता एक महिना होत आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, खरं एक महिना होतो आहे, अद्याप मंत्रिमंडळ नाही. आमचं विधानसभेचं अधिवेशन तर आम्ही सुद्धा विसरून गेलो की विधानसभेचं अधिवेशन पावसाळी असते आणि पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आज प्रशासन म्हणून जे असतं ते दुर्दैवानं नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे, 10 लाख हेक्टरपेक्षा ज्यादा नुकसान त्यांचं झालेलं आहे, या सगळ्या कोणी लक्ष द्यायला तयार नाही अशी अवस्था आज झालेली आहे, अराजकाची स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. आज कॅबिनेटची बैठक झाली, पूरग्रस्तांना दिलासा मिळेल असं वाटलं होतं पण अद्याप निर्णय झालेला नाही. नाही, यामध्ये खरं जे ते दिल्लीतच म्हणजे दिल्लीला येत आहेत असं आपण म्हटले, आम्हाला असं वाटतं दिल्लीतच असतात. कधीतरी एकदाचा काय निर्णय करायचा करा, जोपर्यंत तुम्हाला मिळाला वेळ त्या काळामध्ये 4 कामं चांगली करा, ही अपेक्षा आमची. सर, काँग्रेसच्या बाबतीत जी एक समिती नेमण्यात आलेली होती, जे क्रॉस वोटिंग झालेलं होतं, तर त्याचं काय नेमकी स्थिती आहे, त्याच्यात काही गांभीर्यानं दखल घेतली गेलेली आहे की नाही? पक्ष त्यामध्ये मोहन प्रकाश जी आले होते आमच्या सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे, आता त्यांनी काय अहवाल दिला हे मला माहित नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.